श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे। त्यातल्या त्यात ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या महिन्यामध्ये योगिनी एकादशी साजरी केली जाते। त्यानुसार आज म्हणजेच 2 जुलै 2024 वार मंगळवारी योगिनी एकादशी आहे। या एकादशीचं व्रत कठीण असलं तरी तितका त्याचा लाभ देखील मिळतो। योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असंही संबोधलं जातं। वैदिक शास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रा काळाच्या आधी पाळला जातो। योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून 4 महिने निद्रेत असतात। पुराणानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। या दिवशी उपवास केल्यास मनुष्याला मृत्यूनंतर स्वर्गवास लाभतो अशी धारणा आहे। अशा व्यक्तीला वैकुंठ लोकात जाण्याचं भाग्य प्राप्त होतं। भगवान श्रीकृष्णांनी देखील युधिष्ठिराला योगिनी एकादशीचं महत्त्व सांगितलं होतं। पण हे व्रत करणं जरी शक्य नसेल तर आजच्या दिवशी काही साधे सोपे उपाय करूनही तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता। भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला लाभू शकतात। तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। या उपायामध्ये आज मंगळवारी आलेल्या योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू घरात जाळल्यामुळे तुम्हाला असलेले दोष, तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, घरामध्ये असलेली नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर हा उपाय कशा प्रकारे करायचा याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 3 उपाय शेअर करणार आहे। या 3 पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता, कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा, संकटांचा, समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतात, काही शारीरिक व्याधी असतात, काही मानसिक समस्या असतात। तर हे छोटे छोटे उपाय काही विशिष्ट तिथींना केले तर आपल्याला या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतो। आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागते। कारण आपल्या कुंडलीमध्ये जर काही ग्रह दोष असतील, आपल्याला काही पितृदोष असतील किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील, नकारात्मकता असेल, तर ते देखील आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळे आणतात, आपलं काम यशस्वी होऊ देत नाहीत। बऱ्याचदा काय होतं की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो आणि त्या कष्टाचा मोबदला म्हणून आपल्या घरामध्ये पैसा येतो। जो घरामध्ये पैसा येतो तो फार काळ टिकत नाही, म्हणजे घरामध्ये आलेली लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नाही। यानं त्या कारणाने घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो। बऱ्याचदा आपल्याला इच्छा नसतानाही ते खर्च करावे लागतात, कारण ते आवश्यक असतात मुलांसाठी म्हणा किंवा आपल्या घरासाठी। मग अशा वेळेस काय होतं की आपल्या घरात जो पैसा येतो तो पुरत नाही आणि महिना अखेरीस आपल्या घरामध्ये पैशाची चणचण राहते। मग यासाठी आपल्याला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जबाजारीपणा जो आहे तो वाढत जातो आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही। याशिवाय घरामध्ये आजारपण वाढलेली असतील, घरामध्ये एखादी व्यक्ती आजारपणातून बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते, कारण नकारात्मकता किंवा वास्तुदोष जे आहेत ते या गोष्टीला कारणीभूत असू शकतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीची प्रगती होत नाही। घरात असलेली लहान मुलं जी असतात ती सतत किरकिर करतात, व्यवस्थित खात पित नाहीत। मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात, घरच्यांचं ऐकत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही, त्यांची देखील प्रगती कुठेतरी थांबलेली असते। आणि मुलाबाळांचं कल्याण व्हावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि बऱ्याचदा मुलांवरून सुद्धा घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात। पती पत्नीचं पटत नाही, आई मुलाचं पटत नाही, वडील मुलाचं पटत नाही, भावा भावाचं पटत नाही, म्हणजे कौटुंबिक तुमच्या घरामध्ये मतभेद असतात। तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत। खूप वर्ष लग्नाला उलटून गेले तरी देखील अनेक दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही। तर ह्या ज्या काही समस्या आहेत, ही जी घरामध्ये असलेली दरिद्रता आहे, गरिबी आहे, ती संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय करावेत। आणि बऱ्याचदा या समस्यांचं कारण जे आहे ते पितृदोष असतं आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते। आणि म्हणूनच प्रत्येक महिन्याला येणाऱ्या एकादशीच्या दिवशी व्रत करणं, उपवास करणं शक्य नाही झालं तरी त्या त्या तिथीनुसार तुम्हाला काही विशेष उपाय घरामध्ये करायचे असतात। यामुळे तुमच्या घरामध्ये खूप फरक जाणवतो। तर आजच्या दिवशी जो सगळ्यात पहिला उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, दरिद्रता घालवण्यासाठी करायचा आहे। आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे, कारण दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते। त्यामुळे त्या वेळेमध्ये केलेले उपाय हे अतिशय प्रभावी ठरतात। पण त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्ही रात्री 11 पर्यंत हा उपाय करू शकता। तर या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात आधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे,
आज एकादशी तिथी असल्याने तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. त्यामध्ये शक्य असेल तर एक लवंग आणि एक वेलची देखील तुम्ही टाकू शकता. आजच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचं पठण तुम्ही तुळशीसमोर बसून करू शकता. आता त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायची तर त्यासाठी आपल्याला एक मातीचं भांडं लागणार आहे किंवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता. त्याखाली तुम्ही एक छोटीशी प्लेट घ्या किंवा तामण घ्या, कारण मातीचं भांडं हे गरम होतं म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत. या उपायासाठी तांदूळ वापरण्याचं कारण म्हणजे तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात म्हणून तांदूळ खाली थोडेसे पसरून घ्यायचे मातीच्या भांड्यामध्ये आणि त्यावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर घरामध्ये असलेला जो कोणता कापूर असेल तो तुम्ही घेऊ शकता, पण भीमसेनी कापूरच शक्यतोवर उपायासाठी वापरावा. आता 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला तुपात भिजून घ्यायच्या आहेत आणि त्या या तांदळावरती ठेवायच्या आहेत. यासोबतच अजून 2 वस्तू तुम्हाला लागणार आहेत, त्या म्हणजे 2 अख्ख्या लवंगा आणि 2 वेलची देखील तुम्हाला कापुरासोबत चाळायच्या आहेत. देवघरासमोर बसून हा उपाय करत असताना तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे आज एकादशी असल्याने भगवान विष्णूंचा अतिशय प्रभावी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवावीत. मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवणं शक्य नसेल तर किमान खिडक्या तरी उघडाव्यात, जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ती आपल्या घराच्या बाहेर निघून जाईल. त्यानंतर ते मातीचं भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत फिरवायचं आहे. किंवा तुम्ही आपल्या महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत ते मातीचं भांडं संपूर्ण घरामध्ये फिरवू शकता. घरामध्ये फिरवत असताना घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. घराबाहेर असलेली तुळस जी आहे तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर म्हणजेच उंबरठ्याबाहेर हे मातीचं भांडं ठेवून द्यायचं आहे. आता घरात हे मातीचं भांडं आणायचं नाही, कारण घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती या कापराने शोषून घेतलेली आहे, म्हणूनच तो कापूर आपल्याला परत घरात आणायचा नाही, तो बाहेरच जळू द्यायचा आहे. त्यानंतर संपूर्ण वस्तू जळून गेल्यानंतर त्यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा तुम्ही एखाद्या झाडाच्या खोडाला टाकायची. फक्त तुळस आणि मनी प्लांट वगैरे असेल तर त्या झाडाला तुम्ही चुकूनही ही रक्षा तुम्हाला टाकायची नाही. इतर झाडाच्या खोडाला तुम्ही ही रक्षा टाकू शकता किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून दिली तरीही चालेल. तर त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे, जर तुम्हाला मानसिक अस्वस्थता वाटत असेल, कोणत्याही कामामध्ये तुमचं लक्ष लागत नसेल, विशेषतः स्वयंपाक करण्यामध्ये तुम्हाला रस नसेल, घरामध्ये सतत तुमची चिडचिड होत असेल, तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. विशेषतः स्त्रियांनी एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे आणि स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला ती ठेवायची. त्यावरती तुम्हाला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी यावरती टाकायची आहे आणि तुम्हाला हा भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचा आहे. आजपासून प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी स्वयंपाकघरामध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच तुमच्या स्वतःमध्ये घरामध्ये फरक जाणवेल. त्यानंतरच्या तिसऱ्या उपायामध्ये, जर तुमच्या पती पत्नी मध्ये सतत वादविवाद भांडणं होत असतील, एकमेकांशी पटत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचंय, 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या दोघांच्याही उशाच्या खाली ठेवायच्या आहेत आणि यासोबतच 2 लवंगा देखील दोघांच्या उशाखाली ठेवायच्या आहेत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दोघांच्याही उशाखाली ठेवलेल्या भीमसेनी कापराच्या वड्या आणि लवंगा उचलून घ्यायच्या आहेत आणि किचनच्या बाहेर बाल्कनी जी असते तिथे तुम्हाला एखाद्या मातीच्या पंतीमध्ये या दोन्हीही वस्तू जाळून टाकायच्या आहेत आणि जी रक्षा तयार होईल ती तुम्ही एखाद्या झाडाच्या खोडाशी टाकून द्यायची आहे. तर या 3 पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.